हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज घेऊया आपण 13 जूनच्या न्यूज. तर सेशनला सुरुवात करूया. तर फर्स्ट न्यूज आहे, ओके, तर फर्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे नेक्स्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ इथे. ओके, तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हॅज बीन अपॉइंटेड ऍज द नेक्स्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ. त्यांना नेक्स्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. आर्मी स्टाफचं नेक्स्ट चीफ त्यांना बनवण्यात आलेला आहे. ते त्यांचा चार्ज कधीपासून, चार्ज कधी टेक ओव्हर करणार आहेत, तर 30, तर या मंथची जी 30 तारीख आहे म्हणजे जूनच्या 30 तारखेनंतर ते त्यांचा चार्ज जो आहे ते टेक ओव्हर करणार आहेत. तर यांच्या आधी कोण होते तिथे ऍज अ चीफ म्हणून, तर जनरल मनोज सी पांडे. तर मनोज सी पांडे हे 30 जून पर्यंत तिथे त्या ऑफिस मध्ये ऍज अ आर्मी स्टाफचे चीफ आहेत. प्रेझेंट आर्मी स्टाफचे जे चीफ आहेत ते मनोज पांडे आहेत. ते 30 जूनला काय करणार आहेत, त्यांचा जो चार्ज आहे ते सोडणार आहेत. सो त्यानंतर तसं पण आधी मनोज सी जे मनोज आहेत तर त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं होतं 1 महिन्याकरता. तर ते 1 महिन्या आधीच त्यांनी ते पोस्ट जे आहे ते सोडणार होते, पण त्यांना 1 महिन्याचं एक्सटेन्शन मिळाल्यामुळे ते 30 जून पर्यंत तिथे ऍज अ चीफ म्हणून आर्मी स्टाफ मध्ये काम करत आहेत. सो 30 जूनला ते त्यांचं पद जो आहे तो पद सोडणार आहेत आणि तिथे आता ऍज अ न्यू चीफ म्हणून आर्मी स्टाफचे उपेंद्र द्विवेदी आहे ते चार्ज जो आहे ते टेक ओव्हर करणार आहेत. सो लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म 1 जुलै 1964 मध्ये झालेला होता. त्यांनी इन्फॅन्ट्री जम्मू अँड काश्मीर रायफल ऑफ द इंडियन आर्मी इथे 15 डिसेंबर 1984, ओके, 15 डिसेंबर 1984 इथे जनरल उपेंद्र द्विवेदीने कमिशन केलेलं होतं. फर्स्ट त्यांनी स्टार्ट जे केलेलं होतं इंडियन आर्मी मध्ये, तर त्यांनी इन्फॅन्ट्री जम्मू अँड काश्मीर रायफल, तर इथे त्यांनी आधी कमिशन केलेलं आहे 15 डिसेंबर 1984 ला. सो त्यांचं जे लॉन्ग आणि डिस्टिंग्विश सर्व्हिस स्पॅनिंग निअरली 40 इयर्स, ओके, 40 इयर्स त्यांचे काय आहे सर्व केलेले आहे त्यांनी डिफरंट कॅपॅसिटीज मध्ये, त्यांचं लॉन्ग आणि डिस्टिंग्विश सर्व्हिस दिलेली आहे त्यांनी. तर रँक ऑफ लेफ्टनंट जनरल मध्ये त्यांनी 2022 ते 2024 इथे व्हाईस चीफ, ओके, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ होण्याच्या आधी 2022 ते 2024 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बरेचसे अपॉइंटमेंट आहे, इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट त्यांनी टेंटेड केलेले आहे. तर त्यामध्ये आहे डायरेक्टर जनरल इन्फॅन्ट्री, डायरेक्टर जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ हेडक्वार्टर्स नॉर्थन कमांड. ओके, 2022 ते 2024 या काळामध्ये त्यांनी इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट आहे ते टेंटेड केलेले होते. सो त्यानंतर त्यांची काय झालेली आहे, आर्मी स्टाफ मध्ये व्हाईस चीफ म्हणून अपॉइंट झालेले आहेत ते. तर त्यांचे डेकोरेट जे त्यांनी काय काय कोणते कोणते मेडल्स प्राप्त केलेले आहे, सो परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल आणि 3 GOC इन कमेंडेशन कार्ड हे त्यांना प्राप्त झालेले आहे हे मेडल्स त्यांच्या सर्व्हिस मध्ये. तो इंडियन आर्मी बद्दल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत, जनरल अनिल चौहान आहेत. कमांडर इन चीफ कोण आहेत, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू. सो अपॉइंटमेंट झालेली आहे. तर जनरल मनोज सी पांडे हे आर्मी स्टाफचे व्हाईस चीफ होते, ओके, काय होते, चीफ होते. तर ते 30 जूनला त्यांचा पद जो आहे तो सोडणार आहेत आणि त्यांच्या जागेवर आता लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी त्यांचा चार्ज जो आहे तो टेक ओव्हर करणार आहेत. सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे मरीन टाइम एक्सरसाइज म्हणजे सरावाची. तर कोणाकोणामध्ये आहे हा मरीन टाइम सराव, कोणामध्ये झालेला म्हणजे स्टार्ट झालेला आहे, तर जापान आणि इंडियाचा मरीन टाइम जो सराव आहे तो जापानच्या
योकोसुका इथे चालू झालेला आहे. आणि जो मरीन टाइम एक्सरसाइज आहे जापान आणि इंडिया मधली ती कोणती आहे, तिचं नाव आहे जिम X24. ओके, 2024 मध्ये आहे, 2024 मध्ये आता चालू झालेली आहे म्हणून 24 लावलेला आहे. सो जापान आणि इंडियाची जे मरीन टाइम एक्सरसाइज आहे तिचं नाव आहे जिम एक्स. तर अकॉर्डिंग टू इंडियन नेव्ही या एक्सरसाइज मध्ये, या सरावामध्ये बोथ कंट्रीज जे आहे जापान आणि इंडिया ते काय करणार आहे, जॉईंटली वॉर फायटिंग स्किल्स ऍट सी आणि एनहान्स करणार आहे त्यांची इंटर ऑपरेबिलिटी. ओके, तर या एक्सरसाइज मध्ये, या सरावामध्ये इंडियन नेव्हीची कोणती इंडिजिनियसली, कोणती स्वदेशी INS ही शामिल होणार आहे, पार्टिसिपेट होणार आहे, तर इंडियन नेव्हीची इंडिजिनियसली स्वदेशी स्टिल्ट ब्रिज्ड INS शिवालिक. ओके, INS शिवालिक जी आहे ती पार्टिसिपेट करणार आहे बायलॅटरल मरीटाईम एक्सरसाइज मध्ये या सर्वांमध्ये. आता इतर झाली इंडियन नेव्हीची शिप कोणती जी आहे ते बायलॅटरल एक्सरसाइज मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. नेक्स्ट जी आहे जापान. तर जापान, जापान इज बी रिप्रेझेंटेड बाय, जापान रिप्रेझेंट कशाने करणार आहे, त्यांची गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे JS युगिरी. ओके, तर JS युगिरी हे पार्टिसिपेट करणार आहे जापान करणं. नेक्स्ट आहे इंडियन नेव्ही यांनी म्हटलेलं आहे की जिमेक्स 24 हे प्रोव्हाइड करणार आहे एक अपॉर्च्युनिटी लर्न करण्यासाठी फ्रॉम इच अदर्स बेस्ट प्रॅक्टिसेस. तर दोन्ही पण देशातली कंट्री मधले जे नेव्हीज आहे त्यांच्याकडनं ते काय करणार आहे, एक अपॉर्च्युनिटी घेणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे आणि लर्न करणार आहेत दोन्हीकडचे बेस्ट प्रॅक्टिसेस. सोबतच जे इंडिया आणि जापान मधलं जे ऑपरेशनल इंटरॅक्शन आहे ते पण तिथे ते फॅसिलिटेट करणार आहेत. तो इंडियाची आणखी मरीन टाइम एक्सरसाइज कोणत्या कोणत्या देशासोबत आहे ते बघून घेऊया. तर थायलंड सोबत आहे इंडिया थायलंड कोऑर्डिनेटेड पॅट्रोल. तर इंडिया आणि थायलंडची मरीन एक्सरसाइज, मरी टाइम एक्सरसाइज आहे, तिचं नाव आहे इंडो थाय कॉर्पॅट. ओके, इंडो थाय कॉर्पॅट हे नाव आहे आणि त्याचा फुल फॉर्म आहे इंडिया थायलंड कोऑर्डिनेटेड पॅट्रोल. नेक्स्ट आहे युनायटेड किंगडम, किंगडम सोबत, युनायटेड किंगडम सोबत कोणता आहे, कोंकण शक्ती. इंडोनेशिया सोबत आहे समुद्र शक्ती. सिंगापूर सोबत आहे सिंगापूर इंडिया मरीन टाइम बायोलॅटरल एक्सरसाइज, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये सिम्बेक्स, की शॉर्ट फॉर्म मध्ये सिम्बेक्स असं म्हणतात. ती आहे सिंगापूर आणि इंडिया मधली मरीन टाइम एक्सरसाइज. नेक्स्ट आहे कतर सोबतची, तर कतर सोबत आहे झेर अल बहर. तर ह्या सगळ्या झालेल्या आहे इंडिया सोबतचे जे अदर, जे अदर कंट्रीज मधल्या इंडिया सोबतची मरीन टाइम एक्सरसाइजेस त्यांचे नाव हे लक्षात ठेवा. मरीन ज्या एक्सरसाइज आहे, मरीन टाइम एक्सरसाइज आहे, जसे नेव्ही एक्सरसाइज आहे, आर्मीचे एक्सरसाइज आहे, तर ह्या लक्षात ठेवायच्या, ह्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात, इम्पॉर्टंट आहे एक्सरसाइजेस. तो जापान आणि इंडियाची मरीन टाइम एक्सरसाइज आहे ती त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती कुठे होत आहे, जापानच्या योकोसुका इथे होत आहे. आणि इंडिया आणि जापानची जी मरीन टाइम बायलॅटरल एक्सरसाइज आहे तिचं नाव काय आहे, जिमेक्स. नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट आहे सरोद वादक, इंटरनॅशनल ख्यातीचे सरोद वादक आहे, त्यांचं नाव आहे राजीव तारानाथ. यांचं निधन झालेलं आहे कर्नाटक इथे मैसूर मध्ये. ओके, सो दीर्घ आजाराने, त्यांचं दीर्घकाळ आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं वय होत 91. ओके, 91 त्यांचं वय होत. त्यांचे जे कोणाचे शिष्य होते ते अली अकबर खान, अली अकबर खान यांचे शिष्य होते ते राजीव तारानाथ. तो त्यांनी डॉक्टरेट, ओके, इंडियन इंग्लिश लिटरेचर मधे त्यांनी डॉक्टरेटची डिग्री ही ऑब्टेन केलेली आहे. नंतर त्यांनी डिफरंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये काय केलेलं आहे, ऍज अ प्रोफेसर म्हणून काम केलेलं सुद्धा आहे. पण त्यांनी नंतर काय केलेलं, त्यांचं म्युझिकचं जे पॅशन होतं त्यामुळे त्यांनी त्यांचं करिअर जे आहे ते सोडलेलं आहे. ओके, म्युझिकचं पॅशन मध्ये परस्यू करण्याकरता त्यांनी त्यांचं करिअर सोडलेलं आहे आणि नंतर त्यांनी
इंटरनॅशनली अक्लेम जे कन्नडा फिल्म आहे तिथे म्युझिक कंपोज सुद्धा केलेलं आहे. तर कोणत्या आहेत त्या? त्यामध्ये आहेत समस्कारा, कांचना, सीता, कडवू. तर हे जे फिल्म आहे कन्नडा फिल्म यामध्ये त्यांनी म्युझिक कंपोज सुद्धा केलेलं आहे. त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स इथे वर्ल्ड म्युझिक डिपार्टमेंट मध्ये इंडियन म्युझिक जो प्रोग्राम आहे तिथे त्यांनी हेड म्हणून पण सर्व केलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि ते कोणत्या कोणत्या अवॉर्डचे रिसिपियंट आहे, ते पद्मश्री अवॉर्ड हे 2019 मध्ये त्यांना रिसीव केलेलं आहे त्यांनी. सोबतच ही इज ऑनर्ड विथ सेंट्रल संगीत नाटक अकादमी अवॉर्ड. सेंट्रल संगीत नाटक अकादमी अवॉर्ड पण त्यांनी प्राप्त केलेला आहे. द स्टेट संगीत विद्वान अवॉर्ड, चौदिला अवॉर्ड, कन्नडा राज्योत्सव अवॉर्ड हे पण त्यांना, जे कन्नडा राज्योत्सव अवॉर्ड आहे हे त्यांना कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंटनी दिलेला आहे. ओके, तर त्यांच्या व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन बद्दल, जे इंडियन क्लासिकल म्युझिक मध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटनी कन्नडा राज्योत्सव अवॉर्ड हे प्रदान केलेला आहे. सोबतच त्यांना पद्मश्री अवॉर्ड सुद्धा 2019 मध्ये त्यांनी रिसीव्ह केलेला आहे. सो तर त्यांचं नाव आहे राजीव तारानाथ. यांचं निधन झालेलं आहे, दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालेलं आहे कर्नाटकच्या म्हैसूर मध्ये. आणि ते होते एक सरोद वादक. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे आता ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. तर यामध्ये इंडियाचा रँक किती आहे बघूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये इंडियाने 2 places स्लिप केलेला आहे, म्हणजे 2 places खाली आलेले आहे. आणि कितवा रँक, 129th place वर आता इंडिया आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये. वाईल आइसलँडनी काय केलेलं आहे, त्यांची जी टॉप पोझिशन आहे ती त्यांनी रिमेनिंग म्हणजे ठेवलेली आहे. आधी पण त्यांची टॉप पोझिशन होती आणि आता पण त्यांची रँकिंग मध्ये ती टॉप पोझिशन वर आहे. तो साऊथ एशियामध्ये बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान यानंतर इंडियाचा 5th rank आहे. म्हणजे फर्स्ट साऊथ एशिया मधून बांगलादेशचा 1st आहे, 2nd आहे नेपाळ, 3rd आहे श्रीलंका, 4th आहे भूतान आणि 5th वर आहे इंडिया. आणि पाकिस्तान ही लास्ट रँक वर आहे. पाकिस्तान लास्ट रँक वर आहे. ग्लोबली बघितलं तर ग्लोबली सुदान जी आहे ती लास्ट वर आहे. जे 146 countries आहे त्यामधनं सुदान ही लास्ट रँक वर आहे. आणि पाकिस्तानने पण स्लिप केलेला आहे 3 places खाली उतरलेला आहे पाकिस्तान आणि आलेला आहे 145th position वर. आणि ही आहे ग्लोबली रँकिंग आहे ही. तर नेक्स्ट काय आहे आता की फिमेल मेल हेड्स ऑफ द स्टेट. तर फॉर द लास्ट 50 years फिमेल मेल हेड्स ऑफ द स्टेट मधनं इंडियाचा जो रँक आहे तो आहे 10th. आइसलँड आहे फॉलोड बाय फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलँड आणि स्वीडन. तर हे सगळे जे आहे हे टॉप 5 मध्ये येतात फिमेल मेल हेड ऑफ द स्टेट मध्ये. आणि युकेचा रँक आहे 14th, वाईल युएसएचा आहे 43rd place वर. सो ही कशाबद्दलची न्यूज होती आपली, ही होती एक ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे त्याच्यामध्ये इंडियाने 2 places डाऊन आलेले आहे, स्लिप झालेले आहे आणि ते 129th position वर आलेले आहे. सोबतच आइसलँड यांनी यांची पोझिशन रिमेन ठेवलेली आहे आणि ते टॉप पोझिशन वर आहेत. नंतर साऊथ एशियामध्ये 1st आहेत बांगलादेश, नंतर नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि इंडिया आहे 5th rank वर. आणि ती जी पाकिस्तान जी आहे ती लास्ट रँक वर आहे. नेक्स्ट ग्लोबली पाहायला गेलं तर सुदान ही लास्ट रँक वर आहे आणि पाकिस्तान पण तिथं 3 places स्लिप होऊन 146 position वर आलेली आहे. आणि टोटल ही जी रँकिंग आहे ही रँकिंग टोटल 146 countries सोबत कम्पीट झालेली आहे. म्हणजे 146 countries मध्ये पार्टिसिपेट होत्या. सो त्यामध्ये इंडियाचा 129th place आहे या रँकिंग मध्ये. नेक्स्ट बघूया.
नेक्स्ट आहे फॉर्मर इंडियन फुटबॉलर आणि कोच यांचं नाव आहे टी के चाथुन्नी, यांचं निधन झालेलं आहे. ओके, तर टी के चाथुन्नी ह्या एक फॉर्मर इंडियन फुटबॉल प्लेयर होते आणि कोच सुद्धा होते. तर त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय 79 होतं. ते कॅन्सरचं ट्रीटमेंट घेत होते ते, तर त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. तो प्रेस्टिजियस जी संतोष ट्रॉफी आहे ते केरला आणि गोवा करणं त्यांनी ऍज अ डिफेंडर म्हणून त्यांनी प्ले केलेला आहे. प्रेस्टिजियस संतोष ट्रॉफी करता केरला आणि गोवा करणं. आफ्टर प्लेइंग करिअर चाथुन्नी यांनी काय केलेलं आहे, कोचिंग कडे वळलेले आहे. ते पहिले तर ते प्ले करत होते फुटबॉल, नंतर ते कोच करता, म्हणजे त्यांनी कोच केलेले आहे बऱ्याचशा टीम. नंतर त्यांनी त्यांचं करिअर जे आहे ते कोच कडे नेलेलं आहे. नेक्स्ट, वन ऑफ द फायनेस्ट कोचेस इन द इंडियन फुटबॉल. आणि चाथुन्नी जे आहे ते वन ऑफ द फायनेस्ट कोच आहे इंडियन फुटबॉल मधले. हॅड अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन गेम ऑफ ओव्हर 40 इयर्स. त्यांनी बरेचसे ज्या टीम्स आहेत त्यांना कोच केलेला आहे, वेल नोन टीम्स आहे त्यांना कोच केलेला आहे. त्यांनी याच्यामध्ये इन्क्लूड आहे मोहन बागन, डेम्पो गोवा, एफसी कोचिन, तर यांना त्यांनी कोच सुद्धा केलेला आहे या टीम्सला. 1979 मध्ये ही बिकेम द कोच ऑफ केरला संतोष ट्रॉफी टीम. 1979 मध्ये ते काय झाले होते, केरलाचे जे संतोष ट्रॉफी टीम आहे त्यांचे कोच सुद्धा होते ते. चाथुन्नी यांनी ऑथर केलेला आहे अँड ऑटोबायोग्राफी ज्याचं टायटल आहे फुटबॉल माय सोल. म्हणजे चाथुन्नीचे जे आता यांची ही तर ऑबिचुरीची न्यूज झाली. ओके, यांची डेथ झालेली आहे. आणि हे कोण होते, चाथुन्नी जे होते फॉर्मर इंडियन फुटबॉल प्लेयर होते आणि कोच सुद्धा होते. पण यावरून एक असा क्वेश्चन पण येऊ शकतो की जे चाथुन्नी आहे त्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे, तर त्यांनी कोणती ऑटोबायोग्राफी आहे त्यांची, त्याचं नाव काय आहे, तर असं पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सो त्यांची जी ऑटोबायोग्राफी आहे त्यांनी ऑथर केलेली आहे, त्याचं टायटल काय आहे, फुटबॉल माय सोल, जी काय रिफ्लेक्ट करते त्यांचं लाईफ आणि करिअर इन फुटबॉल. फुटबॉल मधलं त्यांचं लाईफ आणि करिअर त्याच्यामध्ये ते फुटबॉल माय सोल या ऑटोबायोग्राफी मध्ये ते रिफ्लेक्ट करते. सो ठीक आहे, चाथुन्नी हे होते फॉर्मर इंडियन फुटबॉल प्लेयर आणि कोच. त्यांचं निधन झालेलं आहे. ते ट्रीटमेंट घेत होते कॅन्सरची आणि त्यांचं 79 एज यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे अपॉइंटमेंट. ओके, आपले दोन अपॉइंटमेंट झालेले आहे. आधी झालेला आहे उपेंद्र द्विवेदीची, आता ही आहे नेक्स्ट अपॉइंटमेंट आणि एक ऑबिचुरी सुद्धा झालेली आहे. तर बघूया कोणाची अपॉइंटमेंट झालेली आहे. द सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया, म्हणजे COAI, एक लीडिंग इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री बॉडी आहे फॉर टेलिकॉम इंटरनेट टेक्नॉलॉजी अँड डिजिटल सर्व्हिसेस कंपनीज. तर टेलिकॉम इंटरनेट टेक्नॉलॉजी डिजिटल सर्व्हिसेस कंपनीजची एक लीडिंग इंडस्ट्री बॉडी आहे COAI. यांनी अनाऊन्स केलेला आहे एक न्यू लीडरशिप फॉर 2024 to 2025 जे इफेक्टिव्ह मध्ये येणार आहे, कधीपासून June 2024 इफेक्टिव्ह मध्ये येणार आहे ती अपॉइंटमेंट. सो कोणाची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे, अभिजित किशोर. अभिजित किशोर काय आहे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत वोडाफोन आयडियाचे. यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ चेअरमॅन म्हणून COAI चं. नेक्स्ट आहे राहुल वट्स. तर राहुल वट्स आहे ते चीफ रेग्युलेटरी ऑफिसर आहे भारती एअरटेलचे. तर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ व्हाईस चेअरमॅन म्हणून. तर चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे वोडाफोन आयडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अभिजित किशोर यांना, आणि व्हाईस चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे भारती एअरटेलचे चीफ रेग्युलेटरी ऑफिसर राहुल वट्स यांना. तर यांच्याबद्दल बघून घेऊया आता, यांना कशामध्ये एक्सपिरियन्स आहे, कशामध्ये त्यांना एक्सपिरियन्स घेतलेला आहे, कोणती लाईफ स्पॅन, म्हणजे किती स्पॅनिंग आहे त्यांचा एक्सपिरियन्सचा, ते बघून घेऊया. जे वोडाफोन इंडियाचे किशोर आहे ते त्यांचा 3 decades जो एक्सपिरियन्स आहे तो घेऊन या, आता तो घेऊन COAI मध्ये येणार आहेत ऍज अ चेअरमॅन म्हणून. त्यांना एक्सपिरियन्स आहे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये,
स्पॅनिंग वेरियस रोल्स ऑर्गनायझेशन अँड रिजन. ओके, तर थ्री डिकेट्सचा त्यांना एक्सपिरियन्स आहे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये. नेक्स्ट आहे एअरटेलचे वत्स. तर हे एक आहे सीझन प्रोफेशनल आहे इन द टेलिकॉम इंडस्ट्री विथ 29 इयर्स ऑफ एक्सपर्टाइज. तर वत्स यांना 29 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो ही झाली आहे अपॉइंटमेंट. तर अपॉइंटमेंट कोणाची करण्यात आलेली आहे, सीओ ए आय मध्ये चेअरमॅन यांना अपॉइंटमेंट चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे अभिजित किशोर यांना, आणि व्हाइस चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे राहुल वत्स यांना. नेक्स्ट बघूया न्यूज, क्वेश्चन्स बघून घेऊया आजच्या न्यूज वरचे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे हु हॅज बीन अपॉइंटेड ऍज द नेक्स्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ. तर कोणाला आर्मी स्टाफचं नेक्स्ट चीफ म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे, तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जिमेक्स 24 इज अ मरीटाइम एक्सरसाइज बिटवीन विच टू कंट्रीज. तर जी जिमेक्स 24 आहे ती मरीन टाइम बायलॅटरल एक्सरसाइज आहे कोणत्या दोन कंट्रीज मधली, तर ती आहे जपान आणि इंडिया मधली. राजीव तारनाथ हु पास्ड अवे रिसेंटली वॉज अ मेस्ट्रो ऑफ विच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तर राजीव तारानाथ जे आहे त्यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे, तर ते कोणत्या म्युझिक इन्स्ट्रुमेंटचे ते वादक होते, तर कशाचे होते ते सरोद. ओके, सरोद वादक होते ते. नेक्स्ट, विच व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन द लेटेस्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम्स ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. तर जे लेटेस्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे त्यामध्ये इंडियाचा रँक किती आहे, तर 129 हा इंडियाचा रँक आहे. नेक्स्ट, फॉर्मर इंडियन प्लेयर अँड कोच टी के चाथुनी ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे वॉज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट. तर कोणत्या स्पोर्टशी रिलेटेड होते ते होते फुटबॉल या स्पोर्टशी रिलेटेड. नेक्स्ट, द सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीओएआय हे एक लीडिंग इंडस्ट्री बॉडी आहे फॉर टेलिकॉम इंटरनेट टेक्नॉलॉजी आणि डिजिटल सर्व्हिसेस कंपनीजची. यांनी अपॉइंट केलेला आहे कोणाला, यांचं चेअरपर्सन म्हणून, तर अभिजित किशोर यांना अपॉइंट केलेला आहे त्यांनी आता चेअरपर्सन म्हणून. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत, आणि टेलिग्राम इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्हाला आजच्या पीडीएफच्या आजच्या न्यूजची पीडीएफ हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.